मशीनचं चाक गरगर फिरतं आणि सुंदर कलाकुसरीचे कपडे तयार होतात. कधी ब्लाऊज ड्रेसचे गळे वेगळे असतात, कधी पटियाला घागरे तयार होतात, कधी राहिलेल्या तुकड्यांतून बॅगा तयार होतात. सुरेखा आपल्या कल्पक विचारानं कौशल्यानं कापडाला नवीन ओळख देते. शिवणकाम हा सुरेखानं निवडलेला व्यवसाय. कौशल्य आणि कलेच्या रंगानं तिचं आयुष्य रंगवलंय. फक्त स्वतःच नव्हे तर कॉलेज तरुणी स्त्रिया यांचं सौंदर्य खुलवणार मनपसंत असं काही सुरेखा शिवते. पिशव्या, मास्क, पडदे, आभरे अशा इतरही गरजेच्या वस्तूंना ती आकार देते. सुरेखाचे वडील शिक्षण क्षेत्रात कार्यरत. घरात शिस्त आणि धाकाचा पहारा असला तरी मुलीनं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी व्यावसायिक शिक्षण घ्यायलाच हवं. हा वडिलांचा आग्रह सुरेखाच्या आयुष्याला आकार देत गेला. लहानगी सुरेखा बाहुलीचे कपडे शिवत होती आणि आज स्वतःचा टेलरिंग व्यवसाय समर्थपणे सांभाळतीये. माझ्या वडिलांच्याशी चौथ्या शिक्षण संस्थेत ते शिक्षक आहेत. त्यांच्याशी इच्छा होती की माझ्या मुलीने शिक्षणाबरोबर व्यावसायिक प्रशिक्षणही घेतलं पाहिजे व स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. पुढं जाऊन शिक्षणाचा उपयोग होऊ न होऊ, पण माझ्या वडिलांचं असं म्हणणं होतं की व्यावसायिक प्रशिक्षण हे कधीच वाया जात नाही आणि त्याचा मला खरंच पुढच्या जीवनात भरपूर फायदा झाला. आयटीआयचं शिक्षण कम्प्लीट होता होता आयटीआयच्या शिक्षणा अगोदर माझ्या लग्न झाले व नंतर माझे त्यानंतरही माझं आयटीआयचं शिक्षण माझ्या मिस्टरांनी पूर्ण करून घेतले व नंतर चूल आणि मूल ह्या थोडे दिवस मी अडकले, पण नंतर माझ्या मिस्टरांनी मला बचत गटाचे बऱ्यापैकी बोलणं होत होतं आमचं की बचत गट असे असतात तसे असतात. त्यावेळेस बचत गटाची एक चाहूल लागली होती सातारा जिल्ह्यात. त्याची माहिती घेत घेत मी माझा एक छोटासा बचत गट चालू केला. त्याबरोबर मग बचत गटातल्या बायकांनी पण मला बोलल्या की तुम्ही एवढे छान कपडे शिवता तर तुम्ही घरगुती स्वरूपात आमचे कपडे शिवून द्यायला सुरुवात करा. मग त्यांची कपडे शिवता शिवता मला अशी उमेद जागी झाली की मी थोडं काम करता करता जास्त काम करायला लागले व नंतर असं म्हणजे बोलत बोलत मला अनेक योजनांची पण गव्हर्नमेंटच्या माहिती होत गेली. नंतर केंद्र सरकारच्या काही योजना, राज्य सरकारच्या काही योजना आहेत ह्या माहिती करून घेत घेत मी त्यांचा पण थोडाफार प्रमाणात फायदा घेतला. 12वी नंतर आयटीआय मध्ये फॅशन डिझायनिंग कोर्स करून नजाकतीनं कपड्यांवर कलाकुसर करणाऱ्या सुरेखानं शालेय जीवनातच मैदानही गाजवलंय. लांब उडी प्रकारात स्टेट लेवल पर्यंत बक्षिसं मिळवली आहेत. हाच हरहुन्नरीपणा, जिद्द, चिकाटी, खिलाडू वृत्ती सुरेखाची प्रगती घडवून आणते. नुकताच तिनं केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत सातारा शहरातील कोडोली भागात स्वतःचा टेलरिंग व्यवसाय वाढवलाय. आपल्याकडे असलेल्या कौशल्यांच्या रंगांची ही उधळण सुरेखा आता इतरांच्या आयुष्यात करतीये. स्वतःच्या ज्ञानातून युवतींना त्या फॅशन डिझायनिंगचे कौशल्य शिकवत आहेत. शिक्षण, कल्पकता, कौशल्याच्या जोरावर बऱ्याच जणी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या राहिल्यात. आपल्या क्षमतांना ओळखून आपली आवड जपत एक महिला उद्योजिका म्हणून ओळख निर्माण करणारी सुरेखा ही आयुष्याच्या कला कौशल्यांच्या रंगांचं प्रतिनिधित्व करते. आपल्यातील कला गुण ओळखून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्या असंख्य महिलांना दिनमानच्या शुभेच्छा.